सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान संदर्भात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या 4 महिलांसह 5 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सुनीता राऊत, मनीषा घोटणे, राणी सोनवणे, प्रिया कांबळे, विजय घोटणे अशी संशयितांची नावे असून पोलिसांनी सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तर आज आरोपींचे चित्रीकरण करण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पांडुरंग शंकर सुभेदार वय 58 राहणार सुतारमाळा यांचे स्वस्त धान्य दुकान आहे। त्यांनी सरकारची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दुकान सुरू असल्याची तक्रार सुनीता राऊत, मनीषा, विजय घोटणे, राणी, राहुल सोनवणे, प्रिया कांबळे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती। ही तक्रार मागे घेण्यासाठी राऊत हिने सुभेदार यांच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। त्यावर झालेल्या चर्चेत 3.5 लाख रुपयावर तडजोडही झाली होती। तर मनीषा घोटणे आणि तिचा पती विजय घोटणे या दोघांनी खंडणी न दिल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी सुभेदार यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। गावभाग पोलिसांनी सुनीता राऊत, मनीषा घोटणे, राणी सोनवणे, प्रिया कांबळे, विजय घोटणे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली।